काळ्यांनी स्वागत करूया मुग्धा वैशंपायन. तुला आता तुझी सगळी गाणी सेमीफायनल मधली उपांत्य फेरी मधली संपली आहेत. हा आता तुला काय वाटत कि इथून पुढे आपण आता फायनल्स मध्ये जाणार? परीक्षकांवर अवलंबून आहे. तुझ्या गाण्यावर काहीच अवलंबून नाहीये. हा चलो आपण विचारूया परीक्षकांना. आपण अवधूत दादापासून सुरुवात करूया. समजा तू पाचवीत आहेस, म्हणजे संगीताच्या भाषेने जर का पाचवीत आहेस असं आपण पकडलं, तर हा जो पेपर होता, ह्या गाण्याचा जो पेपर होता, हा तू साधारणपणे नववीतला पेपर तू स्वतःला घालून घेतलेला होतास. आणि त्या 100 मार्काच्या पेपरमध्ये तुला मी 110 देऊ शकत नाही, म्हणून मी तुला 100 पैकी 100 देईन. थँक्यू. काय रे अवधूत दादा, तू किती घाबरवलं सुरुवातीला मला सगळ्यांना, हो की नाही मुग्धा? मला ह्या मुलीचं कौतुक असं वाटतं की कुठलाही गीत प्रकार गाताना तिला टेन्शन येत नाही. इथं तो गाण्याचे पहिले शब्द ऐकल्यानंतर मला टेन्शन आलं होतं, कारण हे तिच्या वयाचं गाणं नाही. तिच्या वयाचं नाही, या गाण्याची जी गायकी आहे तीही तिच्या वयाची नाही. आणि मला असं वाटतं की जिथं राग बदलायचा जो तवानंग हा जो पंचमवती स्वर येतो, तिथे तिचा जीव थकलेला असल्या कारणानं तो स्वर तसा लागला नाही. पण तिला लावायचा होता आणि तो तर लागू शकतो हे मला माहीत आहे, राईट? आणि निनिळ्या प्रकारामध्ये तू किती छान गाऊ शकतेस आणि ते पेलू शकतेस हे तू दाखवलेलं आहेस. तरीही सारखं सारखं आपण 5वीत आणि 10वी 11वी 12वीचे पेपर नाही सोडवायचे. ओके. तू गाताना कसं मला वाटत होतं माहितीये का? बाजीप्रभूंनी कशी शरीरातला एक एक अणू रेणू वापरून खिंड लढवली ना, तशी तू अक्षरशः ही गाण्याची खिंड लढवत होतीस. क्या बात आहे. किती मिळतील ग मार्क आपल्याला? हा म वगैरे मिळेल ना. वेडी आहेस काय? वेडी म्हण माझ्या बरोबर. म्हण माझ्या बरोबर ते नको म्हणू. ए अवधूत दादा. ए अवधूत दादा. अरे मी कशी गायले. अरे मी कशी गायले. 5वीत असताना 10वीचा पेपर सोडवला की नाही? 5वीत असताना 10वीचा पेपर सोडवला की नाही? आणि कुठे चुकले का? कुठे चुकले का? तू मार्क कापशीलच कशी? तू मार्क कापशीलच कशी? जर
कापशीलच कसे तू मार्क कापशीलच कसे मी दे मी दे देनी देनी हा दादा नींद लाई बाई आणि वैशाली त्यांनी घर दिलाय ऑल द बेस्ट ओके.